बॉलिवूडचं क्यूट कपल आणि महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सतत चर्चेत असतात रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावरही प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात त्यांचे व्हिडिओज त्यांचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात पण सध्या रितेश आणि जेनेलिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे दोघांनी मागील वर्षी त्यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची घोषणा केली होती मात्र आता ही कंपनी आणि रितेश जेनेलियाच्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कंपनीच्या जागेवरून घेतलेल्या कर्जावर वाद निर्माण झाला आहे रितेश आणि जेनेलिया यांच्यावर भाजपनं गंभीर असे आरोप केले आहेत या वादात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देखील संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे काय आहे नेमकं का प्रकरण अगदी दोनच मिनिटात सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेवीस मार्च दोन हजार एकवीसला कंपनीची नोंद करण्यात आली होती तेव्हा रितेश आणि जेनेलिया दोघंही त्या कंपनीचे मालक होते रितेश आणि जेनिलिया यांची पन्नास पन्नास टक्के भागीदारी होती सुरुवातीला कंपनीचं भांडवल सात पूर्णांक पन्नास कोटी रुपये इतकं होतं पण त्यानंतर कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले कंपनीने पाच एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये लातूरमधील अतिरिक्त एम आय डी सीमध्ये अर्ज केला आणि हा अर्ज पंधरा एप्रिल दोन हजार एकवीसला मंजूर करण्यात आला आणि कंपनीला नवी जागा मिळाली अवघ्या दहा दिवसात रितेश आणि जनेलियाला ही जागा कशी मिळाली यावर भाजपनं आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे भाजपचे लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मोरे यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहे त्यांनी म्हटलंय की दोन वर्ष सोळा लोकांचं वेटिंग असताना केवळ प्राधान्य या सदराखाली देण्यात आलं आहे कारण रितेश हा मंत्र्याचा भाऊ आहे आणि मंत्र्याचा भाऊ असल्यामुळे त्याला ही जमीन देण्यात आली आहे असा गंभीर आरोप भाजपनं केला आहे दहा दिवसात भूखंडाचा वाटप कसा करण्यात आला याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे त्याचबरोबर लातूर एमआरडीसी मध्ये असलेल्या जागा या लातूर मधील व्यापाऱ्यांना मिळायला पाहिजे सोळा लोकांची नावं यादीत असताना ती डावलून आमदारांनी ही जागा दहा दिवसात देऊन टाकली याची चौकशी व्हावी असं भाजप आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांचंही म्हणणं आहे मात्र हे सर्व आरोप रितेश देशमुखनी फेटाळून लावले आहेत आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार हे आता लवकरच कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा